आज आपण बघणार आहे व्हिप क्रीम घरी कसं बनवायचं। बाजारात तर मिळतं पण घरचं ते घरचंच असतं, तर त्यासाठी आपण घरीच व्हिप क्रीम बनवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला 1.5 कप साय लागणार आहे, थंड साय घ्यायची आहे। रोज आपण दुधावरची काढून घेतो ती साय, बघा इथं मी फ्रीजमधून ही साय काढून घेतलेली आहे। आपण बघू शकता एकदम घट्ट अशी साय आहे आणि खूप चिल्ट आहे, तर थंडच पाहिजे। थंड नसेल तर आपलं व्हिप क्रीम चांगल्या प्रकारे निघणार नाही। तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर मिक्सरमध्ये कसं फिरवून घ्यायचं आहे, आपण खाली बघताय बटन, बटनच्या बाजूने पल्स बटन असतं, ते पल्स बटन मी ज्या पद्धतीने फिरवते आहे त्या पद्धतीने फिरवायचं आहे। अशा प्रकारे फिरवायचं इथे, आणि जर आपण मिक्सरप्रमाणे फिरवलं तर मग ते वितळून जाईल आणि आपल्याला वितळायला नको आहे, म्हणून आपण पल्स बटन परत परत यूज करायचं आहे। बघा इथं व्हिप क्रीम मस्तपशी तयार झालेली आहे। तुम्ही केकसाठी लागणारी व्हिप क्रीम यामध्ये शुगर टाकून केकसाठी यूज करू शकता, तसंच बऱ्याचसाठी व्हिप क्रीम आपण यूज करू शकतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही युअर रेसिपीला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही या युअर रेसिपीला जोडून राहाल। तसेच सबस्क्राईबच्या बाजूला जी बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला यासारखे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर टाइम टू टाइम मिळेल। यासोबतच तुम्ही वरती प्लेलिस्ट बघू शकता, त्यामध्ये रेसिपी आहे हिंदी आणि मराठीमध्ये, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन सुद्धा आहे। तर तुम्ही इथे जाऊन व्हिडिओ बघू शकता, तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड प्रेस बेल आयकॉन।